अलार्म वाजतोय मित्रांनो, काहीतरी गडबड आहे वाटतं, अलार्म वाजायला लागलाय. अच्छी बहुत हिल रहा है रे, बहुत ज्यादा हिल रहा है. अरे मां को सुन. हे यो गाइस, आई एम गणेश एंड वेलकम टू माय ब्लॉग चैनल रॉकिंग. खूप दिवसांनी तसं लॉकडाऊन उघडलंय, त्या हिशोबाने मी आज पिकनिकला चाललोय माझ्या मित्रांसोबत अलिबागला. मी चाललोय रोरो बोटने. रोरो बोट कशी आहे हे मी तुम्हाला दाखवतो. ऑलराइट, सो फर्स्ट ऑफ ऑल सॉरी गाइज, मला ॲक्च्युली बाहेरून दाखवायची होती बोट ज्यावेळी आम्ही एंट्री केली ह्या बोटीमध्ये, पण मला टाईमच नाही भेटला. आम्ही इतक्या लेट पोचलो तिकडे की आमची बोर्डिंगच लेट झाली वरती असतात आणि खाली अशी पार्किंग लागलेली असते. एंट्री इकडून केली, आता एक्झिट तिकडून होणार आहे. सो दिस इज हाउ इट लुक्स फ्रॉम आउटसाइड गाइस. इट इज आल्सो कॉल्ड M2M फेरी. आता आपण टूर करूया एक छोटासा. चेक दिस आउट. द बोट इज रिअली ह्यूज गाईज. कॅमेरामध्ये इतकं दिसणार नाही. हा एक मध्ये काळा कोट घालून माणूस असा आहे समोर, त्याच्यामुळे बोटच दिसत नाही. आणि गर्दी पण खूप होती, त्याच्यामुळे प्रॉपर शूट करायला नाही भेटलं. This is a cafeteria area of the boat. Yeah, this is a cafe. जेवण थोडस नॉर्मल रेट पेक्षा थोडस महाग आहे इकडे. हा जो पर्टिक्युलर एरिया आहे बोटचा, हा पूर्ण एअर कंडिशन आहे. तर इकडे कंपल्सरी मास्क लावूनच फिरायचं मित्रांनो. अजिबात इकडे हलगर्जीपणा चालत नाही, त्याच्यामुळे मी आता मास्क लावून शूट करतोय. तर आपण आता जाऊया वरच्या डेकला. There's a lot of humming sound all over the journey. कारण बोटीचा आवाज होता तो खूप. The scenery was really beautiful, guys. काय काय जण इतक्या सुंदर ठिकाणी पण मोबाईल घेऊन घुसलेले मोबाईलमध्ये. गाडी हलते बघ अशी. तर ह्या माणसाला तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असाल, हिज दीपक. ह्या माणसाला सुद्धा राजवाडे. हाय निलेश, हाय कालाकृष्ण के, आणि हाय ओमकार. आता आम्ही जिकडे चाललोय ते ह्याच मित्राचं घर आहे. तर मित्रांनो, इकडे पुरुषांना सर्वात आवडणारी गोष्ट सुद्धा मिळते. सर्व पुरुषांची आवडती गोष्ट इकडे मिळते. ती आहे ब्लेंडेड विस्की. रेट थोडी जास्त आहे.
वगैरह पण मिळतात इकडे. मित्रांनो तुम्हाला वाटेल की मी बिअर पिऊन हलतोय, पण ऍक्च्युली हे बोट हल्ल्यामुळे मी हलतोय. त्याच्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. एका बिअर मध्ये आपल्याला काय नाही होत, एक बिअर पण नाही एका पॉइंट मध्ये. अच्छा हमको सिखा रही है, झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो. बघू शकता कशी बोट बघा, वाकडी तिकडी होते, फुल लेफ्ट फुल राईट. ओ ये चेस. मित्रांनो आम्ही चाललोय आता मांडवाला. मांडवा माहित आहे ना, अग्निपथ, अग्निपथ जिकडे कांचा लपलेला असतो ड्रग्ज विकत, तिकडेच चाललोय आपण. मैं मांडवा आता, मांडवा तुम्हारा इंतजार कर. कुछ भी, कुछ भी. हे बघा अलार्म वाजतोय मित्रांनो, काहीतरी गडबड, काहीतरी गडबड आहे वाटतं, अलार्म वाजायला लागलाय. चेक दिस आउट गाइस, बच्ची बहुत हिल रहा है रे, बहुत ज्यादा हिल रहा है. अरे माँ को ओह नो, हिल आ रहा. द मेन प्रॉब्लम हियर वॉज माझ्या एका हातात बिअरचा ग्लास होता आणि एका हातात कॅमेरा. आपला अरबी समुद्र. तर हा माझा मित्र राजवाडे, यांनीच तिकीट बुक केलेले आहेत. तर हा सांगेल आता पर पर्सन किती आणि काय ते बाईकचे किती, पर पर्सन किती, गाडीचे किती. पर पर्सन तिकीट, पर पर्सन तिकीट 360 रुपये आहे फक्त मुंबई टू अलिबाग आणि अलिबाग टू मुंबई 360. मांडवा 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 म्हणजे तेच. आणि जर तुम्ही बाईक आणत असाल तर 200 रुपये पर बाईक, जायचे आणि यायचे 200 रुपये. म्हणजे एका माणसाची तिकीट 1120 रुपये होते जाऊन येऊन, जर बाईक घेऊन आलात तर. आणि फोर व्हीलरचे, फोर व्हीलरचे खूप जास्त आहेत. आम्ही फोर व्हीलर आणली नाही म्हणून त्यामुळे आय थिंक 800 रुपये काहीतरी आहे वाटतं. म्हणजे याचे नॉर्मल फोर व्हीलरचे 800 रुपये आहेत आणि एस यू व्हीचे वेगळे आहेत असं सगळं. आणि बस 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 ट्रक, बस ट्रक वगैरे या बोटमध्ये तुम्ही आणू शकत नाही. काय बोलत होती, नाही तर वाळूचे टँकर वगैरे आणाल तुम्ही, तसं अलाउड नाही आहे इकडे. आलात तसे परत जा. सोच है रे तेरी, मानना पड़ेगा. आता आम्ही बाहेर पडत आहे. एंड दे ऑल्सो हॅव अ बेसमेंट देअर. येस दे ऑल्सो हॅव अ बेसमेंट, जिकडे तुम्ही कार वगैरे बाईक्स वगैरे पार्क करू शकता. पार्किंगसाठी भरपूर जागा अवेलेबल आहेत आणि एका टायमाला 500 लोकच जाऊ शकतात या बोटमध्ये. 500 वरती कधी त्यांनी अलाव केलं तर 20-25 माणसं करतात अलाव. तर मित्रांनो आता आम्ही आमचा जो मित्र आहे वरती चाललोय, तर त्या फ्लॅट वरती जायच्या आधी आम्ही नाश्ता पाणी केल्यावरतीच आम्ही पुढे जाऊ. That's all for today's video guys.
please like and subscribe my channel and please press the bell icon. Goodbye. See you in next vlog.